कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कोनगुडी ग्रामपंचायत मध्ये सरकारी आदेशानुसार तालुका पंचायतच्या वतीने मनस्विनी अंगविकल्प संध्या सुरक्षा उरुध्यापा आणि विधवा या सर्व सरकारी पेन्शन योजनेची फेरतपासणी तालुका पंचायतीचे अधिकारी करत आहेत. कारण या सर्व पेन्शन योजनेमधील ज्या लाभार्थ्यांची मयत झाली असले तरी ती पेन्शन योजना बंद न करता त्याचा लाभ कुटुंबातील अन्य सदस्य घेतात. हे बेकायदेशीर काम रोखण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी ही तपासणी होत असल्याची माहिती तालुका पंचायतीच्या अधिकारी अस्मा लियाकत कलावंत मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, जे लोकांचे पेन्शन बंद पडले आहेत त्यांनी देखील या ठिकाणी कागदपत्रे आणावीत. ती कागदपत्रे आम्ही शासनाकडे पाठवणार आहे, असे त्या म्हणाल्या. राहुल मेस्त्री, बेळगाव. कोकणळ ग्रामपंचायतला आम्ही 4 दिवस झाले पेन्शनची इन्क्वायरी करायला आलेले आहे. तर टोटल आमच्याकडे टार्गेट 1207 आहे, त्यापैकी आता 300 फॉर्म भरलेले आहे आम्ही. त्यामध्ये संध्या सुरक्षा, विधवा, मनस्विनी, वृद्धापन, परत अंगविकल असे आहेत. तर त्यामध्ये मेलेली जी लोक आहेत त्यांचे नावावरनं बी पेन्शन जमा झालेले आहे. परत ज्या लोकांना म्हणजे माहीत नसली तर बी त्यांनी अजून 2 दिवस टायमिंग आहे, त्या टायमामध्ये येऊन ते फॉर्म भरून जावे ही नम्र विनंती.